मित्रांनो, टप्प्याटप्प्याने आपण स्वतःविषयी ओळख करून घेत आहोत. स्वतःचं नाव पाहिलं, स्वतःची चित्रामधून स्वतःची ओळख पाहिली आणि आता स्वतःचे व्यक्तिगत अनुभव तुम्हाला मांडायचे आहेत. तुम्ही म्हणाल, काय मांडायचे आहेत सर? तर बघा, लहानपणापासून आत्तापर्यंत पुष्कळ अशा घटना तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. बालवयापासून ते आत्तापर्यंत तुम्हाला बरेचसे अनुभव आलेले असतील. काही सुखद असतील, काही दुःखद असतील. तुम्हाला काही चांगली पुस्तकं वाचायला मिळाली असतील, काही मोठ्या व्यक्ती तुम्हाला भेटल्या असतील, किंवा कुठेतरी प्रवासाला गेला असाल, काही चित्रपट तुम्ही पाहिलेले असतील. तर ह्यातल्या बऱ्याच घटनांचा तुमच्या मनावर परिणाम होत असतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा तुमच्या मनावर परिणाम होत असतो. त्यातल्या काही घटनांची नोंद तुम्हाला आत्ता करायची आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये तुमच्या मनाला स्पर्शलेल्या, तुमच्या हृदयाला स्पर्शलेल्या काही घटनांचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. एक दोन सुखद घटना आणि एखादी दुःखद घटना, ज्या तुमच्या मनाला खूप भिडल्या, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. दोन सुखद प्रसंग आणि एक दुःखद प्रसंग. आता एक छोटासा प्रसंग सांगतो. लहानपणी मुंशी प्रेमचंद यांच्या कादंबरीवर आधारित गोदान नावाचा एक चित्रपट तयार झालेला होता. तो मला लहानपणी बघायला मिळाला. लहानपणी तो चित्रपट पाहिला. त्या चित्रपटामध्ये भारतातला एक गरीब शेतकरी, त्या शेतकऱ्याचे काय हाल होतात, त्याचं जीवन कसं पुढं चालत राहतं आणि त्याचा शेवट कसा होतो, हे त्या चित्रपटामध्ये बघायला मिळतं. एक अतिशय गरीब शेतकरी, त्याच्यावर झालेले अन्याय, पण तरी त्या अन्यायाला तोंड देत स्वतःचं जीवन कसं तो चालू ठेवतो आणि त्याच्या जीवनाचा शेवट. शेती काय असते, भारतातील शेतकरी कसा असतो, गायीचं महत्त्व काय आहे, गाय काय आहे, याच्याविषयी फार सुंदर विवरण त्या गोदानमध्ये फार छान असं मांडलेलं आहे. मला ते बालवयात समजलं. ह्या चित्रपटाचा परिणाम माझ्या मनावर खूप खोलवर झाला. असे काही प्रसंग तुमच्याही जीवनामध्ये घडलेले असतील, बऱ्याच घटना तुमच्या जीवनात घडल्या असतील, त्यातले काही प्रसंग तुम्ही वेचायचे आहेत आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये मांडायचे आहेत. दोन सुखद प्रसंग आणि एक दुःखद प्रसंग.